गेल्या 25-30 वर्षापासून मराठीमध्ये ग्रामीण साहित्य संख्येने अधिक अशा प्रकारचे लिहिलं जात आहे. त्यात जोमदारपणा आहे, सच्चेपणा आहे, विपुलता आहे आणि मनपूर्वक अशा प्रकारची निर्मितीची प्रेरणा पाठीमागे दिसते. शिकलेला तरुण अवतीभवती खेड्यातील दुःख, दैन्य, उपासमार, शोषण, दुष्काळात होणारे हालअपेष्टा, राजकारण या सगळ्यांचं पापणी उघडी ठेवून निरीक्षण करतो आणि त्यातून त्याला आपलं आणि आपल्या अवतीभवतीच्या लोकांचं दुःख शब्दातून वेशीवर टांगावंसं असं मनापासून वाटतं. त्यामुळं आज ग्रामीण साहित्य लिहिणारी तरुण पिढी प्रामुख्यानं खेड्यातून आलेली, अल्पभूधारक शेतकऱ्यांची मुलं असलेली, अत्यंत बिकट अशा परिस्थितीतून इथपर्यंत पोहोचलेली आणि आजच्या साहित्यावर वास्तवाच्या अभावे नाराज झालेली अशा प्रकारची ही मंडळी आहेत. त्यामुळं आज ग्रामीण साहित्यात दलित साहित्य इतकंच किंबहुना त्यापेक्षा अधिक आजच्या या जगण्याचं भेदक स्वरूपाचं वास्तव आणि त्याबरोबरच दुःखद स्वरूपाचं जीवन अत्यंत उत्कट रीतीनं या साहित्यात प्रकट होत चाललेलं आहे. विशेषतः ग्रामीण तरुण मोठ्या संख्येनं कविता लेखन करू लागलेलं आहे. हे सगळे तरुण मुलं खेड्यात जगणारी, वावरणारी, राहणारी आणि जी काही थोडीफार शहरात आहेत त्यांची खेड्याशी नाळ जुळलेली अशी आहे. त्यामुळं त्यांच्या कवितेमध्ये शेतमालाला न मिळणारा भाव, भ्रष्ट स्वरूपाच्या राजकारणामुळं शासकीय योजनांची झालेला बट्ट्याबोळ, दुष्काळामुळं शेतकऱ्याची झालेली दैना दुरावस्था, शासकीय स्वरूपाच्या गोष्टीचा झालेला खेळखंडोबा, शिक्षणात आलेलं बाजारीपकरण आणि याबरोबरच दुःख आणि त्यासोबतच उपासमार या सगळ्यांचं होणारं चित्रण त्यांच्या कवितेत बघावयास मिळतं. दुष्काळामुळं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं दुःख या तरुण मुलांनी जितक्या पोटतिडकीने व्यक्त केलेलं आहे तितकं दुसऱ्या कुठल्याही साहित्य प्रकारानं आणि लेखकानं केलेलं नाही. आणि म्हणून ग्रामीण जीवनाचं हे वास्तव आजच्या तरुण पिढीचं एका दृष्टीनं अत्यंत मौलिक स्वरूपाचं योगदान म्हणावं लागेल. धन्यवाद.